फुकाची इस्टेट आली, कमानसला मा झालास, समृद्धी महामार्गात जमीन गेली, बुलट घेतलीस आणि त्याच बुलट खाली गेलास, सगळं मिळवता येईल पण मिळालेली लक्ष्मी टिकवण्यासाठी नम्रताच लागते. तुमचा खिस्सा गरम येतो, तुमच्या मागं 5 वाजता लोक हिंडा द्या, माणुसकी म्हणून नाही पाजी तो म्हणून. पा जायचं बंद करतोय, मौतीला सुद्धा येणार नाही. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील प्रसिद्ध महाराज संत निवृत्तीकर इंदुरीकर यांचे प्रसिद्ध 10 कीर्तन आणि त्यांचा हास्य विनोद. मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करीत जा. आपण पोरीला 100 रुपये दिले ते त्याच्यात 500 रुपये आले, मग 100 ला 500 ही स्कीम कोणती आहे बा? ही 1 GB आहे का 2 GB आहे का 4 GB आहे जरा पा. इंदुरीकर महाराज म्हटले म्हणजे निव्वळ विनोद, हास्य विनोद, लोकांना सतत हसविणे ही सुद्धा एक फार मोठी कला आहे. आणि इंदुरीकर महाराज हे कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील चुकीच्या प्रथा, रूढी, अंधश्रद्धा यावर प्रहार करून समाज जागृती करण्याचे काम करतात. समाजातील उणिवा दूर करून समाजाला सुधारण्याचे काम इंदुरीकर महाराज करतात. एक सर्वसामान्य शिक्षक ते प्रसिद्ध कीर्तनकार ही मोठी स्टोरी कथा इंदुरीकर महाराज यांची आहे. शिक्षकापासून ते कीर्तनकार होण्याचा हा फार मोठा संघर्ष, हा प्रवास फारच संघर्षमय होता. त्यांना जी प्रसिद्धी व नाव आज मिळाले आहे यासाठी त्यांना यासाठी सतत संघर्ष करावा लागला. इंदुरीकर महाराज यांची कीर्तन करायची पद्धत विनोदी असल्यामुळे आणि इतर कीर्तनकारापेक्षा वेगळी असल्यामुळे राज्यभरात त्यांच्या कीर्तनाला प्रचंड मागणी असते. अक्षरशः 2-2 वर्ष त्यांची तारीख मिळत नाही. इंदुरीकर महाराज यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्यांचे राज्यभरात अख्ख्या महाराष्ट्रात कोट्यवधी त्यांचे चाहते झाले. परंतु त्यांचे एकीकडे चाहते होत असताना त्यांची विरोधकसुद्धा वाढली आणि त्यांना अनेक वेळा पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी यामध्ये त्यांना संघर्ष करावा लागला, जावे लागले. परंतु काही म्हणा, महाराष्ट्रातील जनतेच्या जनसामान्याच्या काळाजवळ अधिराज्य गाजवणारे आणि कोरले नाव म्हणजेच महाराज इंदुरीकर. मागोना खिचडी फाटेल, पुढच्या लावून तो फडून टाकेन, फडून फडून टाकेन, मग ही कोण शिवीन संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन, काय करत होता? कपून टाकेन, फडून टाकेन. मुतला पिशीन तांबडे पिशी आपल्या आजीनं ऐकल्या नव्हत्या, आजीला तर पिशीच नव्हत्या. त्याला कधी सर्दी सुद्धा झाली नाही, ते 82 होतं तरी दना दन आवत आकायचं. 82 म्हातारं बिन चष्म्याचं वाचित आहे आणि ज्युनियर के जीचं उचलून गाडीत बसवायला लागत आहे. गाडी आली त्याला 2 ड्रायव्हर दिसल्या.